मुंबईत रहिवासी असणाऱ्या जुन्नरकरांच्या आमंत्रणावरून गणपती उत्सवानिमित्त अतुल बेंडके हे नवी मुंबई मुंबई या भागातील जुन्नरकरांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मुंबईकरांमध्ये आपल्या गावचा माणूस आला आहे, माझ्या तालुक्याचा माणूस आला आहे, माझा माणूस माझा जुन्नरकर आला आहे ही भावना प्रचंड ऊर्जा देऊन गेल्याचं अतुल बेंडके यांनी सांगितलं आहे. यावेळी अतुल बेंडके यांनी नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई नवी मुंबई किंवा इतर शहरांमध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना परगावात राहताना तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संघर्षात जुन्नरकर सदैव तुमच्यासोबत आहे असं आश्वासन दिलं. या मुंबई दौऱ्यात बेंडके यांनी वाशी भाजी मार्केट, वाशी शहर, सांदपाडा, कोपरखैरणे, घनसोली, ऐरोली, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडूप येथील अनेक सार्वजनिक मंडळांना भेटी देत आपल्या अनेक सहकाऱ्यांच्या घरच्या गणपतीला देखील सदिच्छा भेट दिल्या. त्याचबरोबर यावेळी त्यांचे औक्षण करून अनेक महिलांनी त्यांचं स्वागतही केलं. यात अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. अनेक सर्वसामान्य लोकांच्या व्यथा अडीअडचणी देखील या निमित्तानं अतुल बेंडके यांनी समजावून घेतल्या. यावेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, मुंबई रहिवासी संघ जुन्नर तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबईचे कार्यकर्ते यांचे देखील सहकार्य लाभले. यावेळी कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन शंकरशेठ पिंगळे, भाजीपाला मार्केटचे गणपती मंडळाचे अध्यक्ष शिवानंद शेवाळे, अध्यक्ष कैलास ताजने, सुनील हेमगुडे, संतोष भंग, नवी मुंबईतील नगरसेवक प्रकाश मोरे, पंढरीनाथ आव्हाड, किशोर मोरे यांचीही भेट घेऊन बेंडके यांनी चर्चा केली आहे. अनेक वर्षापासून अत्यंत चांगलं काम आपण सर्वजण करत आहात. आपल्या तालुक्यातले माणसं इथं जेव्हा व्यापारामध्ये काम करतात आणि काम करून जेव्हा प्रपंच सुदृढ करत असताना गावाकडं मात्र त्याचं लक्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि गावाकडं त्याच्या मदतीचं ओघ असेल किंवा त्यांची जर काही नाळ हे गावाकडं जोडलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण जे काही गावाकडच्या प्रति कार्य करतात हे अत्यंत कौतुकास्पद आहे. आदरणीय बेंडके साहेब असेल किंवा आत्ताचे विद्यमान आमदार असतील किंवा दिलीप वळसे पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न आपल्या या एपीएमसी मार्केट फ्रूट असेल किंवा व्हेजिटेबल असेल यांच्या माध्यमातून ही सगळी मंडळी आपल्या मागे उभे राहण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतलेली आहे. घडणाऱ्या मी हीच प्रार्थना करेल की या भाजी मार्केटच्या माध्यमातून आमचे हे जे काही व्यापारी आहेत ते मुळात व्यापारी नाहीच आहेत, ते सर्व शेतकरी आहेत. इकडे काय नव्हतं, कामधंद्याला इकडे आले, आपला व्यापार चालू केला आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याच्या माध्यमातून यांनी अत्यंत चांगलं काम केलं. तर गणरायाच्या चरणी मी ही प्रार्थना करणार आहे की सर्वांचं कुटुंब प्रपंच चांगल्या पद्धतीने सुखाने आणि समाधानी राहू दे. शेतीसाठी भाजी आणि फळासाठी उपयुक्त असणाऱ्या निसर्गाची कृपा आमच्या सर्व शेतकऱ्यांवर म्हणजे आपल्या सर्वांना राहू दे. यंदाचा पाऊस आपल्या जुन्नर आपल्या गावच्या धरणांमध्ये खूप समाधानकारक झालेलं नाही आहे. धरणं तशी बऱ्यापैकी 70-80% बनलेली आहे पण जो बाकी शेती विभागामध्ये पूर्वेकडे किंवा बाकीच्या ठिकाणी पाऊस पडला पाहिजे होता तो अद्यापही तसा समाधानकारक झालेला नाही आहे. अजूनही जर पाऊस आला नाही तर यंदाचं पुढचं वर्ष हे शेतीसाठी खूप अवघड जाणार आहे. घराऱ्याच्या मी माझी इच्छा असणार की निसर्गाची कृपा आपल्या सर्व शेतकऱ्यांवर चांगल्या पद्धतीने राहू दे. ब्युरो रिपोर्ट, शून्य प्राईम, मुंबई.